स्पोर्ट्स जुनियर अशी ही लढत आपण पाहतोय तीन षटकांचा सामना असेल सगळ्यात मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी प्रेम आणि जय तर गोलंदाजी मार्कवरती ऋषी येत आहेत सामना ऑन होतोय ऋषी पहिला चेंडू फुल टॉस ऑन साईडला टटवलाय डीप डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत क्षेत्ररक्षक फंबल तिथे दोन धावा चांगल्या पूर्ण करताय दोन्ही फलंदाज प्रेम आणि जय ही जोडी आपण पाहतोय प्रेम विरू ऐकलं आहे परंतु इथे प्रेम जय आहे प्रेम विरूची जोडी खूप फेमस आहे वाईट बॉल घोषित करतात यावेळेला ऑफस्टम च्या बाहेर टाकला चेंडू या रोला सामना आहे आई मरुआई स्पोर्ट्स अंडर एटीन आणि डीएलबी कॉलेज मरुवाई आपण जर आला असाल तर आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये यायचंय त्वरित नाणेफेकीसाठी त्याचबरोबर डीएलबी कॉलेज आपण देखील आला असाल तर नाण्या तयार राहायचंय शेवटचा रे अंतिम पुकार आहे आई या यावेळेला चेंडू हवे मध्ये आहे आणि इथे मिड ऑफ रिजन मध्ये चांगला झेल पहिला हजरा बॅटिंग करणारा संघ साई स्पोर्ट्स ज्युनियर या संघाला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतय फलंदाज देखील फंबल होत आणि इथे यशीरक्षक देखील फंबल होताना पाहायला मिळतात त्याचबरोबर व्यासपीठावर माननीय सन्माननीय संजय भोईर साहेब यांचं इथे आगमन होत आहे या स्पर्धेचे सर्वे सर्वा त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतोय साहेबांच्या शुभ हस्ते ही सातत्याने दरवर्षी स्पर्धा या विभागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत एक मोठं नेतृत्व ठाणे विभागातील माननीय सन्माननीय संजय भोई साहेब यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय त्याचबरोबर हितेश आता मात्र स्ट्रायकिंग वरती आहेत त्यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न अपील तर केली गेली होती परंतु इथे धावा मिळणार नाही आहेत

षडक समाप्त होतंय पहिलं पहिल्या षटकाच्या समाप्तीचा धावा धाव फलकावरती एक गडी बाद नऊ नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ स्ट्रायकिंग वरती बॅटर जय पहिला चेंडू चांगला चेंडू होता खोल टप्प्याचा चेंडू ऑन साइडला समोरचं क्षेत्र निवडलंय पण तू क्षेत्रक्षक का कशा पद्धतीने चप्पल त्याने क्षेत्ररक्षण करतोय चांगलं क्षेत्ररक्षण नाही तिथे कॉल झालाय आहे डीएलबी नाही चेंज करेंगे इथे फुल चेंडू फुल टॉस पंच लेग पंच होता नो बॉल आहे येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट उघडा डोळे बघा नेट कारण की येणारा पुढील चेंडू आहे फ्री हिट फ्रीड चा फायदा घेत आहेत का पाहुयात हो यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळत नाही आणि दोन यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात परंतु इथे बॅकअप पहा छोट्याशा खेळाडू आपण पाहतोय प्रिन्स काय क्षेत्ररक्षण करतायत चांगले क्षेत्ररक्षण पहा किती छोटं वय आहे त्यांचं आणि आपल्या संघामध्ये जागा पक्की केले या खेळाडूने या प्रिंचा सामना आहे सोनुआई मरुआई स्पोर्ट्स अंडर एटीन आणि विद्याप्रसारक मंडळ बाळखुम अशी ही लढत आपण पाहणार आहोत नाणेफिकेचा कौल जिंकला आहे सोनूई मरुआई स्पोर्ट्स अंडर एटीन या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे तर ह्या मॅचनंतर आपण लगेच मैदानामध्ये या आपलं क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे आत्ताची लढत आपण पाहतो आहे चालू असलेली साई स्पोर्ट ज्युनियर विरुद्ध ट्रायड अँड स्पोर्ट्स ही लढत आपण पाहतोय समोरच्या क्षेत्र मिड मिडॉन रिझन मध्ये यावेळेला चांगलं फिल्डिंग म्हणता येणार नाही बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक देखील तिथे थोडस फंबल होताना पाहायला मिळतोय आपल्याला धावसंख्या झटपट पुढे सरकते धावा लागतोय धाव फलकावरती सोळा यावेळेला ऑन साईडला खेळले डीप मध्ये क्षेत्रक्षक आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील चांगली आहे एक धाव मिळते अजून एक शेष या ओवर मधील आपण गोलंदाजी पाठ साडी पाहतोय सिद्धार्थ यांना सिद्धार्थ यांना पाहतोय आपण या वेळेला फटका खूप सुंदर आहे परंतु तिथे चांगला जेल नाही म्हणता येणार कारण की पंच दाखवतायत हा आहे षटकार लाईन आणि त्या लाईनने मात्र त्यांचं काम केलंय फिट येत आहेत धावा सुपर हिट सिक्सर झेल टिपला होता परंतु फलंदाज गोल क्षेत्ररक्षक चेंडूला घेऊन मात्र सीमे रेषेच्या आपल्याला पाहायला मिळालं सहा धावाने धावसंख्येमध्ये झटपट धावधाव वाढतायत तेवीस धावा धाव फलकावरती आजच्या दिवसातला दुसरा षटकार पाहतोय आपण फलंदाज जय यांच्या बॅटमधून पाहूयात शेवटचं षटक हातासाठी कोण येत आहेत साहिल अठरा वर्षाखालील हे सर्व खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात आयोजकांच्या वतीने सगळ्यांचे जे आयडिया आहेत ते चेक केलं जातं त्यानंतरच मात्र हे सर्व मैदानामध्ये सर्व प्लेयर्स खेळताना पाहायला मिळतात कुठलाही खेळाडू अठरा वर्षावरती खेळताना पाहायला मिळत नाही हे स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे अठरा वर्षाचा खेळाडू अठरा वर्षामध्येच खेळा खेळताना पाहायला मिळायला पाहिजे हे स्पर्धेचं कडक नियम आहे जर तुम्ही त्याहून अधिक वर्षाचा जर खेळाडू खेळवलात तर तुमच्या संघाला बाद आणि बॅन देखील लावला जाऊ शकतो कारण की कडक नियम आहेत माननीय सन्माननीय संजय साहेबांचे कारण की स्वतः दखल घेतात ह्या स्पर्धेमध्ये तब्बल दहा दिवस ही स्पर्धा ह्या मैदानामध्ये आपण खे पूर्ण होताना पाहायला मिळते आणि तब्बल दहा दिवस या स्पर्धेमध्ये स्वतः हजेरी लावतात परंतु इथे काय होत आहे फलंदाज रन रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतील बॅट्समन आऊट कॉन्फिडन्स थोडासा वाढला आहे कारण की एक षटकार त्यांनी लगावलाय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जय यांचा जय रा, यांचा रा, राहिलाय आणि त्यासाठी हितेश यांनी मात्र थोडस कॉम्प्रोमाइज केलंय स्वतःचे विकेट मात्र इथे टाकताना पाहायला मिळत आहेत न्यू बॅटर वरून यावेळेला आडव्या बॅट नाही आल्या जय ऑन साईडला फटका खेळतायत परंतु यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण सीमा लगत दोन धावा वाचवल्या आपल्या संघासाठी ज्या खेळाडूने झेल टिपून षटकार दिला होता तेच खेळाडू होते माझ्या मते काय नाव लकी यावेळेला मात्र लकी आहेत आपल्या संघासाठी दोन धावा वाचवल्यात जय पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आहेत तर साहिल पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज यावेळेला चांगला चेंडू आहे पाच टप्पा चेंडू थोडासा जोरात जाताना पाहायला मिळतोय वेगाने जाताना पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी साहिल पुढील चेडू यावेळेला फुल टॉस चेंडू होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये मागे आपण पाहतोय प्रिन्स यांना चांगलं क्षेत्ररक्षण करताना परंतु इथे काय होत आहे का, होता है? का कशा पद्धतीने हिट केलंय पहा कशाची इथे भीती नव्हती क्षेत्रक्षकाला आणि डायरेक्ट हिट करतायत फलंदाज जय मात्र बाद होत आहेत नावचितच्या स्वरूपामध्ये बॅट्समन आउट सव्वीस जिंकण्यासाठी सत्तावीस जवळांची आवश्यकता आहे अठरा चेडून मध्ये साई स्पोर्ट्स हो ज्युनियर संघ त्वरित आपलं मैदानामध्ये दाखल व्हायचे आहेत दा अकरा खेळाडू घेऊन आणि त्वरित आपलं क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय त्याचबरोबर ट्रायडन स्पोर्ट्स आपण देखील आपली सलामीची जोडी पाठ मैदानामध्ये पाठवायची आहे यापुढे सामना आहे सोनू सोनुआई मरुआई स्पोर्ट्स अंडर एटीन विरुद्ध विद्या प्रसारक मंडळ बाळखुम नाचा कौल सोनवाई मरुवाईच्या बाजूने झुकलाय आणि बॉलिंग स्वीकारली आहे क्षेत्रक्षण स्वीकारलंय तर दोन्ही संघाने तयार राहायचंय यानंतरची मॅच आपली लगेचच होणार आहे चला मैदानामध्ये दाखल व्हायचंय क्षेत्रक्षण करणारी टीम वारंवार सूचना करतोय आम्ही कारण की लगेच पहिल्या इनिंग नंतर लगेच दुसरी इनिंग चालू झाली पाहिजे जर तुम्ही टाइमपास करत राहिलात तर त्यासाठी पेनल्टी देखील दिली जाते याचा कृपया दक्षता घ्यायची आहे साई स्पोर्ट्स ज्युनियर विरुद्ध ट्रायडन स्पोर्ट्स अशी ही लढत आपण पाहतोय सत्तावीस दवा अठरा चेंडू सत्तावीस धावांची गरज आहे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते साहिल आणि आदित्य ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते अठरा सत्तावीस च समीकरण एक चांगला सामना पाहायला मिळेल का सकाळपासून थोडेसे एकतर्फी सामने पाहायला मिळालेत आमचा देखील हेतू आहे की सामना चांगला रंगावा साहिल आणि आदित्य ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते स्ट्रायकिंग वरती साहिल असतील नॉन स्ट्रायकिंग वरती आदित्य गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वरून वरून येत आहेत पहिलं षडक हाताळण्यासाठी नगरसेवक चषक दोन हजार तेवीस आपण पाहतोय ठाण्यातील एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा दोनशे संघ कमी नाही आहेत दोनशे संघ म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळणं परंतु ते काम मात्र इथे पूर्ण केले जाता जातं आयोजकांच्या वतीने या नगरसेवक चषकामध्ये वरून येत आहेत ते गोलंदाजी मार्कवरती अठरा सत्तावीसची गरज आहे अठरा चेंडू सत्तावीस धावांची पहिला चेंडू पहा तीन यष्ट्यांच्या मधोमध इथे चेंडू हाताळला जातोय आणि काय होतोय पहिला हादरा गोल्डन डकचा चा शिकार ठरतात बॅट्समन साहिल एलबीडी मैदानामध्ये मग सामन्यामध्ये सनी यांना आपण पाहिलं सनीसाठी खूप डोकेदुखी होत होती आयोजकांकडे आयोजकांकडे सारखे येत होते की ह्या प्लेअरवरती ऑब्जेक्शन आहे त्याच पद्धतीचा तसाच खेळाडू साहिल इथे आपण पाहतोय त्यांचं देखील ऑब्जेक्शन घेतलं गेलं होतं त्याचबरोबर मैदानामध्ये कुणी शिविगाळ करणार नाहीये कोणत्याही संघाने जर शिविगाळ केली तर त्या टीमला ह्या स्पर्धेमधून डायरेक्ट बाद घरचा रस्ता आयोजकांवरती सूचना येत आहेत परंतु साहिल यांच्यासाठी थोडीशी मगात व्यासपीठावरती चर्चा होत होती आयोजकांना थोड़ा त्रास होत होता परंतु तो साहिल मात्र इथे स्वस्तात तंबूच्या आसराला पडताना पाहायला मिळतोय पण तो वाईट बॉल घोषित करतायत थोडं साईडला वा समोरून आणि आमचे मान्यवर या सर्व खेळाडूंचा आढावा घेताना पाहायला मिळतात तादांची खासियत ता आहे सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणं मैत्रीसारखं वातावरण ठेवणं कारण की दादा प्रत्येक संघाला प्रत्येक विभागामधून कोणत्या क्षेत्रामध्ये हा खेळाडू राहतो हे नक्कीच ओळखतात त्यामुळे तुम्ही आमच्या नजरेतून वाचू शकता परंतु दादांच्या नजरेमधून वाचू शकत नाही गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज वरून या ना पहिलाच चेडो हाताळत असताना साहिलसारख्या एक मोठ्या फलंदाजाला बाद केला आहे सेलिब्रेशन देखील झालं होतं मैदानामध्ये परंतु आता न्यू बॅटर आपण पाहतोय लकी आलेत स्ट्रायकिंगवरती आदित्य पुन्हा एकदा अपील केली जाती होती केली गेली होती परंतु डॉट बॉल येतोय सामना खूप चांगला रंगणार यात मात्र शंका नाही आहे अठरा सत्तावीसची गरज होती आत्तापर्यंत धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत दोन बॅटिंग करणार आहे टीमच्या चांगली गोलंदाजी वरून बारा ते चौदा पावलांचा रनअप आहे वरुण यांचा या वेळेला देखील चांगला चेंडू आहे अपील केली जात परंतु अपील मध्ये क्षमता नव्हती चांगली डॉट बॉल येतोय चांगली गोलंदाजी स्ट्रायकिंग वरती आदित्य निर्धाव चेंडू खेळत असताना पाहायला मिळत आहेत एप्रिल चेडो या वेळेला समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहेत क्षेत्रक्षक कडून फंबल परंतु बॅकअप खूप चांगला आहे चांगलं क्षेत्रक्षण पहा पाहिलं की लॉंग ऑफ रिझर्व मधून क्षेत्रक्षक चेंडू जातोय झेल टिपण्यासाठी लॉंग ऑनचे क्षेत्रक्षक त्याला बॅकअप करण्यासाठी आले आणि इथे धावा वाचवले आपल्या संघासाठी क्रिकेटा मित्रांनो एका दुसऱ्याचा खेळ नसून हा सांघिक खेळ आहे जेव्हा अकरा खेळाडू मैदानामध्ये चांगला खेळ करतात तेव्हा मात्र तो संघ जिंकताना जिंकताना पाहायला मिळतो यावेळेला पायावरती टाकलेला चेंडू ऑन साइडला ला जातोय चेंडू स्क्वेअर लेग दिशेच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने पंचाचा इशारा येतोय हा चौकार चार धावा पहा वरून चांगली गोलंदाजी करत होते परंतु शेवटचा चेंडू मात्र खराब इथे हाताना पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज आपण पाहिलं आदित्य यांच्या बॅटमधून चार धावा आल्या षटक समाप्त झालंय पहिलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती एक गडी बाद आठ अजूनही जिंकण्यासाठी समीकरण बारा चेंडू एकोणीस धावांची गरज बारा एकोणीसचं समीकरण अजूनही आहे चला फास्ट खेळा नितेश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत दुसरं षटक हाताळासाठी सामना शेवटच्या षटकामध्ये जाणार यामध्ये मात्र शंका नाहीये कारण की दोन्ही संघ खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहेत नितेश यावेळा लकी यांच्या बॅडमधून समोरच्या दिशेने लगावलाय टोला चेंडू जाईल लाईनच्या बाहेर येतोय चौकार चार दवा लकी आपल्या संघासाठी लकी ठरतायत चार धावा पूर्ण करतायत चार धाव्याने धाव झटपट वार धावा धावफलकावरती बारा स्वागत केलंय गोलंदाज नितेश यांचं चौकारांनी थोडस साईडला उभं राहायचंय समोर उभं राहायचं नाहीये फलंदाजाला थोडस खेळताना त्रास होतो कारण की समोर साईड स्क्रीन असते आपण पाहतो अकरा पंधराची गरज अकरा चेंडू पंधरा धावांची गरज हो हो या वेळेला चांगला चेंडू आहे या वेळेला चांगलं कम बॅक आहे पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला का म्हणून काय झालं आम्ही देखील कम बॅक करणं जाणतो हे सांगणारा चेंडू टाकताना नितेश चांगला कमबॅक आहे सामना कोणता संघ जिंकू याच्यासाठी आम्हाला काही फरक पडत नाहीये परंतु इथे चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळव ही प्रत्येकाची नक्कीच इच्छा असते परंतु इथे क्रिकेट आहे मित्रांनो कोणता तरी संघ जिंकणार कोणता तरी संघ हारणार परंतु यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे काय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतो आहे जेव्हा तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट करता तेव्हा मात्र तो पूर्ण रिच वाईट पूर्ण पकडला जातो मित्रांनो हे नियम आहेत परंतु मित्रांनो ट्रेंडिंग आहे सर कॉमेंट्री करतोय पुढील चेंडू चांगलं कमबॅक आहे या मध्ये नितीशांच या वेळा देखील चांगला चेंडू आहे परंतु समोरचं क्षेत्र निवडलं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये खूप तत्पर असे क्षेत्ररक्षण करताना एक धावा मिळते आता पाहूया आता धावा संख्या किती जाऊन पोहोचते तेरा धावा धाव जिंकण्यासाठी अजूनही आठ चेंडू चौदा धावांची गरज येणारे दोन चेंडू जर खूप चांगल्या पद्धतीने हाताळले तर मात्र चांगली लढत शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल यावेळेस चांगला चेंडू आहे चेंडूला कट केलाय पॉईंट रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहेत तिथे दोन धावा मिळणार आणि इथे थोडस क्षेत्रक्षक फमल देखील झालेत दोन धावा पूर्ण करतायत सात बारा आता सात बाराची बारा गरज आहे सात चेंडू बारा धावांची गरज स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय फलंदाज आदित्य आहे ना ज्यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून एक एक चौकार आपण पाहिलाय परंतु हा चेंडू खूप निर्णायक आहे या मॅच मधील हो हो या वेळेला लेग एसटी वरती टाकलेला चेंडू पंच पाहतायत शहानिशा करतायत आणि आम्हाला दर्शवतायत हा वाईट बॉल आहे वाईटच्या स्वरूपात धाबा ऍड होतीये खात्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या सोळा धावा सात चेंडू अकरा धावांची गरज हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल या मॅच मधील कारण की हा मॅच बॉल आहे जर हा तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळलात तर मात्र शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली रंगत रंगणार यात मात्र शंका नाही आहे गोलंदाज पाहतोय नित्य या ना यावेळेला खराब चेंडू आन लाड़ी है। परंतु ऑन साईडला डिपल शेतरक्षक आहेत एक धाव तर पूर्ण केली जाते परंतु हा खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेऊ शकले नाही आहेत असं म्हणायला काय हरकत नाही आहे सामना अजूनही ऑन आहे षटक समाप्त होत आहेत दोन दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती एक गडी बाद सतरा जिंकण्यासाठी सहा चेंडू दहा धावांची गरज आहे दोन्ही संघांना अजूनपर्यंत सामना फिफ्टी फिफ्टी आहे जो चांगला खेळ इथून करेल तो मात्र थेट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल तो मात्र चांगला खेळ करणार नाही तो मात्र नगरसेवक चषक दोन हजार तेवीस मधून बाद होईल खूप चांगली मॅच आपण पाहतोय दोन बलाढ्य संघांमध्ये साई स्पोर्ट्स ज्युनियर विरुद्ध ट्रायडर स्पोर्ट्स अशी ही लढत आपण पाहतोय टाइमपास करू नका विनंती आहे कारण की आजच्या दिवसामध्ये आम्हाला तब्बल पंधरा मॅचेस खेळवायचे आहेत सोळा संघ आजच्या दिवसामध्ये खेळतील सहा चेंडू दहा धावांची गरज गोलंदाजी मार्कवरती प्रेम यावेळेला बॅकफूटला गेल्यात के कट केलाय पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावतात आउटफिट खूप फास्ट आहे आणि ही ते मात्र चेंडू जाईल बॉन्ड्रीलाईनच्या बाहेर येतोय चौकार चार धावा पहिला चेंडू हाताळत असणारा चौकार लगावलाय फलंदाज आदित्य यांनी थोडं थांबायचंय विनंती आहे दादांची सूचना आले थांबा जरा पहा तुम्हीच्याकडून कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही आम्ही वारंवार सांगतो आहे कुणी जर खेळाडू जर मैदानामध्ये शिवीगाळ करताना आढळला काही गैरवर्तन करताना आढळला तर डायरेक्ट ह्या सामन्या ह्या स्पर्धेमधून तुम्हाला बाद केलं जाईल भले तुम्ही सामना जिंकत असाल तरी काही फरक पडत नाही आम्हाला कठोर निर्णय आहेत आणि कठोर निर्णय आम्ही इथे पालन कराल तुम्ही याचं अपेक्षा पुढील चेंडू प्रेम यावेळेला लेगस्टीच्या बाहेर टाकला चेंडू आहे पंच दर्शवतील हा वाईट बॉल आहे खराब गोलंदाजी प्रेम यांची सहा धावा सहा चेंडू दहा धावांची गरज होती परंतु इथे आता मात्र पाच चेंडू आणि पाच धावांची गरज आहे अजूनही देखील चांगली गोलंदाजी केली तरी देखील सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व करू शकतो क्षेत्रक्षण करणारा संघ परंतु प्रेम यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पंच दर्शवतात पुन्हा एकदा वाईट बॉल आहे पाच चेंडू चार धावांची गरज पाच चारचं समीकरण पाच चार समी प्रेम चांगलं कमबॅक करावं लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल संघासाठी सर्वस्व पणाला लावावं लागेल प्रेम यांना यावेळेला अकोटपाचा बॉल ऑन साईडला खेळले तर क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये मिड ऑन रिजन मध्ये एकेरी धावेला दुयेरी धावेमध्ये कन्वर्ट चांगला थ्रो परंतु कलेक्ट मात्र करू शकले नाही आहेत दोन धावा आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय साई स्पोर्ट्स ज्युनियर हा संघ जिंकण्यासाठी आवश्यकता असेल तीन चेंडू आणि दोन धावांची गरज परंतु अजूनही काही क्रिकेट आहे मित्रांनो काही सांगू शकत नाहीये काही होऊ शकतं जर चांगली गोलंदाजी केली तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो क्षेत्रक्षण करणारा संघ यावेळेला चांगला चेंडू आहे आणि इथे चांगला कमबॅक करताना एकदा चेंड एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने सामना जाताना पाहायला मिळतोय एकदा शेतरक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय दोन चेंडू आणि दोन धावांची गरज तीन दोनची ची गरज अजूनही तीन चेंडू आणि दोन धावांची गरज अजूनही देखील एक निर्धाव चेंडू इथे हाताळताना पाहायला मिळत आहेत का प्रेम पाहूयात यावेळेला देखील चांगला चेंडू आहे आणि इथे लिडिंग एज घेऊन रक्षक मात्र चोख काम पूर्ण करताना फलंदाज बाद वरून हा झेल टिपलाय की मॅश टिपले येणारे दोन चेंडू नक्कीच पाहायला मिळतील कारण की प्रेम यांनी काय गोलंदाजी केली आहे पहिल्या दोन तीन चेंडूसाठी तब्बल पाहिलात तर आपण आठ धावा खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी करत असताना दोन चेंडू आणि दोन धावांची गरज अशा सामन्याची गरज आवश्यकता असते प्रेक्षकांना आणि तो सामना पाहायला मिळतोय ह्या नगरसेवक चषकाच्या माध्यमातून नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये सिद्धार्थ इथे आता मात्र सेट होण्यासाठी टायमिंग नाहीये परंतु प्रेम कीर्ती छो उंची लहान परंतु कीर्ती महान असलेले हे गोलंदाज यावेळेला चांगला चेंडू आहे नाही पंच आमच्याकडे पाहतायत व्हाईट बॉल आहे आता मात्र दोन चेंडू आणि एक धावांची गरज कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला एक धावा पूर्ण करावी लागेल प्रेम दोन चेंडू एक धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धार्थ हा चेंडू कशा पद्धतीने येतोय पाहुयात यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय आणि इथे ते सामना आपल्या खिशात टाकताना पाहायला मिळतोय तो साई स्पोर्ट ज्युनियर हा संघ वेल प्लेड बॉयज खूप चांगला खेळ तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय त्याचबरोबर राईड स्पोर्ट्स आपण देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलात त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या पुढे जाणारी